मुंबईतल्या मानखुर्द मधला महात्मा फुले नगर 2 विक्रीला काढण्यात आलाय. स्थानिकांनीच हा निर्णय घेतलाय, पण खरेदीला कुणीच येत नाही. का हा परिसर विकायला काढलाय आणि का कुणीच हा परिसर खरेदी करत नाही हे जाणून घ्यायचं असेल तर पहा हा रिपोर्ट. महात्मा फुले नगर 2 विकणे आहे. या परिसरातल्या रहिवाशांनीच फुले नगर विकायला काढले. 1400 घरांच्या वस्तीत शौचालय किती तर 2, त्यातलं एक बंद आणि दुसरं अर्धवट अवस्थेत. आणखीन एक शौचालय आहे ते भाडे तत्वावर. मग अशा परिस्थितीत पुरुषांना रेल्वे रुळावर शौचाला जावं लागतं. पण मग स्वच्छता अभियानाचं नाव पुढे करून त्यांच्यावर होते कारवाई. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारीतून गेल्यानं जे पाणी मिळतं तेही अशुद्धच. त्यामुळे परिसरात सतत रोगराई, रस्त्यांचा पत्ता नाही, त्यामुळे रुग्णवाहिका अग्निशमन यंत्रणा आत पोहोचू शकत नाही. एवढंच काय तर परिसरातल्या अंत्ययात्रा रेल्वे रुळावरून न्याव्या लागतात. मूलभूत सुविधांसाठी स्थानिकांची आंदोलनं निष्फळ ठरली आहेत. बाथरूमला जायचं तिकडे व्यवस्थित नाही, पाण्याची व्यवस्था नाही, पाऊस आले तर एका कमरेबरोबर पाणी येत आहे. म्हणजे का इथं पब्लिक लोकांना लई टेन्शन आहे. म्हणजे त्याच्यामुळं आमचं काय मनात आहे इकडं काय बघत नाही. ते बी नगरसेवक येत आहे, कोण पण येत आहे, नुसतं वोट मागायला येते. फुले नगर विकणे झालं तर इथं गिराक पण यायला तयार नाही. कोणत्या या घाणीमध्ये येऊन कोण खरेदी करणार? कारण नाही इथं रस्ता आहे, डेड बॉडी झाली तर ब्रिज ओलांडून जावं लागतं. रस्त्याची अजिबात सोय नाही, पाण्याची तुम्ही दुर्दशा तर बघितली असेल. एवढी भयंकर परिस्थिती आहे. पूर्ण फुले नगर यंगस्टरचा जो रोष आहे तो फक्त या सुविधांवरतीच आहे. जर तुम्ही आम्हाला या मुबलक सुविधा देत असाल तर ठीक आहे, पण आम्ही जे बॅनर लावले ते 3 दिवसच टिकले बहुतेक. 3 दिवसाच्या 4थ्या रात्रीत ते बॅनर पण गायब झाले. म्हणजे ह्यांना सुविधा द्यायच्या आहेत की नाहीत हे पण स्पष्ट सांगत नाही आहेत. रेल्वेनं मानखुर्दच्या पुढे मार्ग टाकला त्यावेळी महात्मा फुले नगरचे 2 भाग झाले. त्यात फुले नगर 2 वाट्याला आलं असुविधांचं पॅकेज. निवडणुका आल्या की राजकीय नेते येतात, नंतर आहेच येरे माझ्या मागल्या. कोणा रेल्वे शिफ्ट झाल्या नाही, मतदान होतं प्रत्येक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर नगरसेवक आमदार खासदार निवडून येतात, ते तरी काय करणार? रेल्वे प्रशासनच परवानगी देत नाही आणि महाराष्ट्र शासन किंवा BMC वाले ते एकमेकावर आरोप करतात. जर आम्हाला इथून रेल्वेने जर इथून रस्ता दिला असता मागच्या वेळेस तर आम्हाला ॲम्ब्युलन्स या सगळ्या सोयी इथं आल्या असत्या. फायर ब्रिगेडने पण आम्हाला NOC दिली की बाबा तुम्ही खरंच त्रासामध्ये. त्यांनी स्वतः लेटर दिलेलं आहे फायर ब्रिगेडने. नागरी सुविधा पालिका पुरवते पण त्यात रेल्वे आडकाठी आणते असा स्थानिक नगरसेवकांनी आरोप केलाय. रेल्वेने त्यांना अंधारात ठेवलं आणि त्यांना आता NOC देत नाही. पूर्तता विकास इतकं आमच्याकडून नका करू विकास. तुम्ही तरी त्यांना पाणी टॉयलेट तुम्ही तरी करून द्या, जेणेकरून आम्ही करतो त्यात अडथळा तरी नका. आणि ते मानखुर्द पनवेल ट्रॅक टाकून त्यांचा रस्ता होता, त्यांचा बंद रेल्वेने केला. बाहेर शौचालय बसले म्हणून स्थानिकांवर कारवाई होते, पण शौचालय बंद असल्यानं पालिकेवर कारवाई का होत नाही असा साधा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय. पण त्यालाही कुणी उत्तर देत नाहीये. अशा परिस्थितीत फुले नगर विकण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्याकडे नाहीये. प्रशांत अंकुशराव, Zee Media, मानखुर्द.